नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। क्षणभर विश्रांती, सोशल फाउंडेशन तर्फे पर्यावरण रक्षाबंधन, वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा। मानव निसर्गाची हानी करून स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेऊ लागला आहे। तो हे विसरून चालला आहे की जसे आपले घर आहे तसे निसर्ग सुद्धा आपल्या सर्वांचे घर आहे। मानवाने निसर्गातील अनेक महत्त्वपूर्ण घटकांवर अनेक उद्योगधंदे उभारले आहे। कोरोनामुळे आपल्याला झाडापासून मिळणारे ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले। वृक्ष हे आपल्या कुटुंबातील जणू एक घटक आहे। वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत आपल्या असलेल्या अतूट नात्याची वीण घट्ट करूया, त्यांचा आदर करूया, त्यांची गरज ओळखून त्यांच्यासोबत नवे नाते जोडूया। वृक्षतोड थांबवून वृक्षवार तसेच त्यांचे संवर्धन कसे करता येईल याचा प्रसार करूया, असा सामाजिक संदेश देत क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन या संस्थेने हा अनोखा उपक्रम ठाकुरली म्हसोबा चौक विभागात झाडांवर जाहिरातीसाठी मारलेले खिळे तारा काढून त्यांना बंधनमुक्त करून तसेच त्यांना राखी बांधून त्यांच्या रक्षणाची संवर्धनाचा संदेश देत साजरा केला। या प्रसंगी श्रुती उरणकर यांच्या संकल्पनेतून अहोरात्र कष्टणाऱ्या पोलीस बांधवांनाही राख्या बांधल्या। अनाथ मुलांनी स्वहस्ते बनवलेल्या राख्या विकत घेऊन हा उपक्रम साजरा केला गेला। क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन नेहमी मराठी सण विविधतेने कसे साजरे करता येतील, त्यातून समाजाला काय संदेश देता येईल याचा विचार करत नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन येत असते। वृक्ष रक्षाबंधन हा सण वृक्षांना राखी बांधून निसर्गाप्रती आपले असणारे प्रेमाचे नाते ऋण करून त्यांनी साजरा केला। या उपक्रमात सतीश गुजर, एकनाथ दुधवडकर, प्रसाद पवार, श्रुती उरणकर, स्मिता बागवे, चंद्रकला माणकर, दीक्षा एडगे, सविता ठाकूर तसेच तन्मयी उरणकर यांनी उत्साहाने सहभाग घेतला। टिटवाळ न्यूजसाठी प्रतिनिधी गुरुनाथ तिरपंकर डोंबिवली यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।